नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचा निवास असणाऱ्या झाडाला स्पर्श करून फक्त एक शब्द म्हणा, जीवनात कसलीही अडचण राहणार नाही, गुरुच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखकर होणार आहे. तर मंडळी, गुरुशिवाय जीवनाला अर्थ नाही. जर जीवनात गुरुच नसेल तर आयुष्याला योग्य वळण मिळत नाही. म्हणून तर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे देवापेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे, कारण देवभक्ती करण्यास लावणारा गुरुच असतो. यामुळेच गुरुचे आपल्या जीवनात स्थान खूप मोलाचे आहे. तर मंडळी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी या 5 झाडापैकी एका जरी झाडाला तुम्ही स्पर्श करून फक्त एक शब्द बोललात तर आपले जीवन बदलून जाणार आहे. यामुळे घरात सुखशांती व संतुष्टी राहावी म्हणून आपणास काही उपाय करायचे आहेत. फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करून फक्त एक शब्द म्हणायचा आहे. यामुळे आपल्या सर्व अडचणी, आपले सर्व कष्ट दूर होणार आहेत. गुरुपौर्णिमे दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमचे सर्व संकट मिटणार आहेत. विश्वास ठेवा, हे सत्य आहे, देव आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाही. फक्त विश्वास व पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. आपण फक्त या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीचा याहून सोपा उपाय दुसरा कोणताही नाही. तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार असे 4 वृक्ष आहेत. यापैकी एकाही झाडाला तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्पर्श करून फक्त एक शब्द बोललात तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला येणारे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे व संपूर्ण वर्ष तुमच्याकडे धनाची कमतरता कधीच भासणार नाही. या उपायामुळे तुमचे भाग्य प्रबळ होईल. चला तर मग लक्ष्मीचे नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात करूया. सोबतच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये झाडांना सुद्धा देवी देवतांचा दर्जा दिलेला आहे व अशा काही झाडांमध्ये देवी देवतांचा साक्षात वास असतो असे शास्त्रात लिखित सुद्धा आहे. झाडांचे आपल्यावर खूप ऋण आहे. स्वतः उन्हामध्ये तपत राहून मनुष्यास सावली देतात. भागवत पुराणामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेले आहे की झाडांमध्ये मी पिंपळ आहे, म्हणूनच पिंपळाला देववृक्ष म्हटलं जातं. पिंपळाला वृक्षाचा राजा सुद्धा मानला जातो, कारण त्यामध्ये साक्षात लक्ष्मी नारायण स्वतः वास करतात. लक्ष्मी नारायणाच्या आशीर्वादाने सर्व इच्छा पूर्ण होतील व तुमच्यासाठी तो सुखाचा असेल. येणाऱ्या वर्षी जो तुम्ही निर्णय घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल, स्वास्थ्य लाभेल. पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्यामुळे लक्ष्मी नारायण यांचा आशीर्वाद मिळेल. प्रत्येक कष्टाचं निवारण होईल. दारिद्र्य आपणास स्पर्श सुद्धा करणार नाही. संकटाचा तुमच्या समूळ नाश होईल. भाग्य आपले प्रबळ होईल. जे काम तुम्ही सुरू करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह अनुकूल होतील फक्त हा एक उपाय केल्यामुळे. बेलाच्या झाडामध्ये भगवान शंकर पार्वती समवेत निवास करतात. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श केल्यामुळे महादेव पार्वती आशीर्वाद देतील. तर मंडळी, बेलाच्या प्रत्येक पानात शिवाचा वास असतो. शिवाची अर्धांगिनी म्हणून पार्वती ही आदिशक्ती जगत जननी आहे. बेलाच्या झाडाला स्पर्श करून ओम जूम सह हा लघु महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. यामुळे तुम्हाला जीवनात कशाचीच कमतरता भासणार नाही. येणारे वर्ष तुमच्यासाठी खूप सुखकर असणार आहे. बेलाच्या झाडाच्या बुडाशी स्वर्ग आहे असे शास्त्रात सांगितलेले आहे. यामुळे बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपले भाग्य बदलत असेल हा उपाय तुम्ही करणार नाहीत का? तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. तर मंडळी, तिसरे वृक्ष आहे. जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल किंवा शनीची कुदृष्टी असेल किंवा तुमचे बनते काम बिघडत असतील, कामामध्ये अडचणी येत आहेत, पैसे बरकत येत नसतील, शमीच्या झाडाला स्पर्श करून ओम शनी देवाय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे. तसेच व्हिडिओला छोटासा लाईक करायला विसरू नका. माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. कमेंटमध्ये तुमची राशी अवश्य लिहा, म्हणजे राशीनुसार तुम्हाला उपाय सांगितला जाईल. सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान वगैरे करून एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे. जवळच्याच पिंपळाच्या झाडाला अर्पण करा व 5, 7
किंवा 11 फेऱ्या मारा. फेऱ्या मारतेवेळी ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे व झाडाला स्पर्श करून ओम विष्णवे नमः हा मंत्र म्हणायचा आहे व नमस्कार करून घरी यावे. विष्णू भगवानांचा हा मंत्र म्हटल्यामुळे विष्णू भगवान तर प्रसन्न होतीलच, पण माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होतील. माता लक्ष्मीचे आराध्य श्रीहरीचे जो कोणी नामस्मरण करेल त्याचे घर माता लक्ष्मी धनधान्याने भरून टाकते. या वृक्षात न्यायदेवता शनिदेवाचा वास असतो. हे तुम्हाला माहीत आहे का की शनिदेवाचा वास कडीपत्त्याच्या झाडामध्ये असतो. या झाडाला स्पर्श करून ओम शनिदेवाय नमः हा मंत्र म्हणावा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतील व आपल्या कर्मानुसार आपणास योग्य फळ देतील. चौथा उपाय, जीवनातील प्रत्येक शोक नष्ट होईल. गुरु पौर्णिमेच्या दिवशी अशोकाच्या झाडाला स्पर्श कराल. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.